बहुप्रतीक्षित कोरोना लसीच्या चाचणीला आज कोल्हापुरात सुरुवात झाली. एका 77 वर्षीय माजी सैनिकास ही लस देऊन त्याची सुरुवात करण्यात आली. आज दिवसभरात सुमारे 21 जणांना ही लस देण्यात आली, तर उद्या एकूण 100 जणांना ही लस देण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेच्या सहकार्यानं बनवलेल्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस रविवारी कोल्हापुरात प्राप्त झाली होती. कोल्हापुरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ही लस देऊन त्याचा प्रारंभ केला जाणार होता, मात्र आज दुपारी हरी तुकाराम लाड या 77 वर्षीय माजी सैनिकांना ही लस देऊन चाचणीची सुरुवात करण्यात आली. ही लस दिल्यानंतर या माजी सैनिकांना सुमारे तासभर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. ही लस घेतल्यानंतर आपणाला कोणताही दुष्परिणाम नसल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी सैनिकांनी दिली आहे. कोरोना महामारीमुळे जे सगळं थांबलेलं आहे त्याच्यासाठी नवीन लसची गरज आहे. ती लस सध्या शिपयार्डमध्ये आलेली आहे. त्यापैकी मी त्याचा डोस घेतलेला आहे. मला त्याच्यामुळे काही त्रास झाला नाही. दरम्यान आज एकूण 21 जणांना कोरोनावरील लस देण्यात आल्याची माहिती क्रोम क्लिनिकल रिसर्चचे संचालक डॉक्टर धनंजय लाड यांनी दिली. उद्या बुधवारी 100 लोकांना लस देण्यात येणार आहे. एकूण 1000 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल अशी माहितीही डॉक्टर धनंजय लाड यांनी दिली. त्याप्रमाणे आपण 1000 स्वयंसेवकांना ही लस आपल्या इथं देणार आहे. यामध्ये कोणीही 18 वर्षाच्या वरील कोणीही यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना कोणताही खर्च येणार नाही किंवा ही लस मोफत दिली जाईल. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग होऊन या देशहिताच्या चळवळीमध्ये भाग घ्यावा. कारण ज्यावेळा प्लेगची साथ आली त्यावेळी शिवमार्गाने आटोकाट प्रयत्न करून ही साथ कंट्रोलमध्ये आणली होती. त्याचप्रमाणे आपल्या ह्या शाहूनगरीला या कोरोनाच्या महामारीपासून रोखण्यासाठी ज्या वॅक्सिनची निर्मिती झालेली आहे त्या वॅक्सिनमध्ये ही जी फेज 3 आपण करणार आहोत त्यामध्ये CPR मध्ये फेज होत आहे. त्याचा आम्हाला अत्यानंद होत आहे.